नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा एकदा नवीन अंदाज नवीन बातमी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब वर घेऊन आलो आहोत तर मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले छत्तीस जिल्ह्यातले छत्तीस हवामान बघणार आहोत तर मित्रांनो एक छोटीशी विनंती वर नवीन असेल ला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन नवी अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो हवामान अंदाजानुसार खराब हवेने मुंबईकरांच्या नऊ वर्षाची सुरुवात पहिल्याच दिवशी तीनशे सात एस्को हवेची नोंद झाली आहे मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातला हवामान अंदाज बघणार आहे तुमच्या प्रत्येक जिल्ह्यातील गावातील बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा मित्रांनो नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता तीनशे सात एस्कू आय नोंदवली केली आहे हा हवेचा सर्वात वाईट दर्जा आहे असा मानला जात आहे दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस मुंबईची हवेची गुणवत्ता अशीच राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञाचे तज्ज्ञांनी सांगितले आहे तर मित्रांनो बघा पुढील दोन ते तीन दिवस मुंबईची हवेची गुणवत्ता अशीच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे तर मित्रांनो हा हवेचा सर्वात वाईट दर्जा आहे असे सांगितले आहे नऊ वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईची हवेची गुणवत्ता तीनशे सात एस क्यू आयने ने नोंदवली गेली आहे हा हवेचा सर्वात वाईट दर्जा आहे दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस मुंबईची हवेची गुणवत्ता अशीच राहणार असल्याचे तज्ञाने सांगितले आहे मुंबईतील गेल्या चार दिवसापासून थंडी पडत आहे त्याचा परिणाम आता मुंबईच्या हवेतील गुणवत्तेवरील होत आहे वायू गुणवत्ता व हवामान अंदाज आणि संशोधन सफरच्या हवामानानुसार शुक्रवारी मुंबईची एअर क्वालिटी तीनशे सात एसक्यूनं नोंदवली गेली जी अतिशय वाईट प्रकारात येते विशेष म्हणजे गुरुवारी देखील हवेची गुणवत्ता तीनशे सात एस क्यू आय नोंदवली गेली होती सफरचे संचालक गुप्राम बेग यांनी सांगितले की थंडीमुळे हवेतील कण वातावरण सासून राहत आहे त्यामुळे हवेतील प्रदूषक बाहेर पडत आहे हवेच्या गुणवत्तेचा विचार केल्यास एकतीस डिसेंबरची हवा दोन हजार वीस मधील सर्वात वाईट हवा म्हणून नोंदवली गेली आहे बघा मित्रांनो कालच्या जे एकतीस डिसेंबरची हवा हे दोन हजार वीस मध्ये सर्वात वाईट हवा म्हणून नोंदवली गेली आहे तर मित्रांनो अन्यथा संपूर्ण वर्षभर हवेची गुणवत्ता चांगली होती वर्षभर मित्रांनो हवेची गुणवत्ता चांगली होती पण एकतीस डिसेंबरला सर्वात वाईट हवा म्हणून नोंदवली गेली आहे असे सफरतर्फे सांगण्यात आले आहे तर, तर मित्रांनो हवेचा दजा बघा झुरते पण एस क्यू आय चांगली एकावन ते शंभर शंभर एक्स क्यू आय थिक एकशे एक ते दोनशे एक्यू आय मध्यम दोनशे एक ते तीनशे एसक्यू आय खराब तीनशे एक ते चारशे अत्यंत वाईट व चारशेच्या वर गंभीर तर मित्रांनो बघा ढगांनी वेढलेली मुंबई पण पाऊस नाही शुक्रवारी मुंबई ढगाळ वातावरण होते हवामान निरीक्षक कायमेटचे मुख्य मेट्रोलॉजिस्ट महेश पालावत यांनी सांगितले की मुंबई ते गुजरात पर्यंत ढगाळ वातावरण कायम आहे परंतु पावसाची शक्यता नाही हे ढग साफ होण्यास एक ते दोन दिवसाचा कालावधी लागेल त्यानंतर तापमानात वाढ होईल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र